गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला बघा इंग्लिशमध्ये पॅरेग्राफ दिलेला असतो, म्हणजे काय एखादा उतारा दिलेला असतो आणि तो उतारा वाचून व्यवस्थित त्याच्यामध्ये काही तुम्हाला प्रश्न दिलेले असतात, त्या उतारा व्यवस्थित वाचून त्याचा काय करायचं असतं, तुम्ही त्याच्यातले प्रश्न शोधून लिहायचे असतात. मला सांगा रे, तुम्हाला एक मी चित्र दाखवते. हे चित्र कशाचं आहे, हे काय आहे सांगा? बरोबर, हे काय आहे? न्यूजपेपर. म्हणजे काय पेपर आहे आपल्याकडं जो घरात रोज, बघा घरात सकाळची चहा आणि मोठी माणसांना घरात एका हातात चहा आणि एका हातात मध्ये काय लागतो, पेपर लागतो. मला सांगा या पेपरचा काय उपयोग असतो रे? तर ह्या आपल्या आजूबाजूला जेवढ्या घडामोडी घडतात त्या सगळ्या घडामोडी कशामध्ये आपल्याला पेपरमध्ये समजतात. आता बघा, आता आपल्याकडे मोबाईल आहे, कॉम्प्युटर आहे, त्याच्यामुळे का आता आपल्याला एखादी न्यूज मोबाईलमधून एखाद्या आजूबाजूला काय झालं किंवा कुठलं दुकान नवीन ओपन झालं किंवा एखादा कसला प्रोग्राम असेल ते मोबाईलमध्ये लगेच समजतो. पण पहिल्यांदा मोबाईल टी व्ही हे जेव्हा माध्यम नव्हती तेव्हा ह्या बातम्या लोकांना कशातून, पेपरमधून समजायच्या. म्हणजे एक आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घडामोडी ह्या लोकांना पेपरमधून समजायच्या आणि त्याच्यामुळे लोकांना त्या पेपर वाचण्यामध्ये खूप उत्सुकता असायची. मग मला आता सांगा, आता आपल्याकडे आता आपण खेडमध्ये राहतो, खेडमध्ये एखादं दुकान सुरू झालं, मग ते कसलंही असू दे, नवीन बेकरी असू दे किंवा एखादं हॉटेल सुरू झालं किंवा एखादा पिक्चर सिनेमागृह सुरू झाला, तर त्या बातम्या आता आपल्याला कशाला सर्रास मोबाईलमध्ये लगेच येतं, मोबाईलमध्ये टी व्हीमध्ये समजतात आपल्याला. पण पहिल्यांदा या बातम्या कशामध्ये यायच्या, पेपरमध्येच यायच्या. तसंच आज आपण जो पाठ पाहणार होतो आहे जाहिरात वाचन. जाहिरात म्हणजे काय? आणि आता आपण टी व्ही बघतो, टी व्हीत एखादी सिरियल बघत असताना मध्ये ॲड येते, तुम्हाला ॲड हा शब्द लक्षात माहीत असेल, जाहिरात आहे ना, त्या ॲडलाच मराठीमध्ये जाहिरात म्हणतात. मग आपण म्हणतो की आली ही ॲड, कशाला ही ॲड आली? पण ती ॲड कशाला कशासाठी असते बानो, की तेव्हा बघा साबणाची ॲड असते, एखाद्या तेलाची असते, एखाद्या वस्तूची, म्हणजे जेणेकरून त्या वस्तूचं उत्पन्न वाढावं लोकांनी. म्हणजे आपण बघा ॲड लगेच टी व्हीमध्ये ती ॲड बघितली, जाहिरात बघितली की पण आपण ॲट्रॅक्ट होतो, वा हे तेल, हे जरा तेल जरा चांगलं वाटतं आहे वापरून बघावं. म्हणजे काय होतं, त्या लोकांना काय करायचं असतं, त्याचं उत्पादन वाढवायचं असतं, त्याची विक्री वाढवायची असते आणि त्याच्यामुळे काय होतात, ते बातम्या देतात. पण पहिल्यांदा अशाच बातम्या ह्या कशामध्ये, पेपरमध्ये यायच्या आणि त्याला काय म्हणतात, जाहिरात. म्हणजे आपलं प्रोडक्ट जास्तीत जास्त वापरण्यासाठी लोक काय करतात, एक आपल्या दुकानाची किंवा आपल्याकडे असणाऱ्या कोणत्याही वस्तूची ॲड देतात, जाहिरात देतात, की जेणेकरून लोकांनी ते पाहावं आणि आपल्या दुकानाला भेट द्यावं. आता बघा, आता पावसाळ्यामध्ये बरसाच तुम्ही पेपरमध्ये पाहिले सेल सेल सेल, म्हणजे काय, कपड्यांचा सेल, वस्तूंचा सेल ह्या पावसाळ्यात जास्त असतो. तसंच आज आपण आपल्या पुस्तकामध्ये एक जाहिरात दिलेली आहे, आपल्या पुस्तकाच्या पान नंबर 53 एक जाहिरात दिलेली आहे. तर त्याचं काय करायचं, मी मग अशी उतारा सांगितला, उतारा दिलेला असतो, खाली प्रश्न दिलेले असतात, त्या उतारातून त्या प्रश्नांची उत्तरे शोधायची असतात. तसंच विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हे बघा एक जाहिरात दिलेली आहे आणि त्या जाहिरातीच्या खाली काही प्रश्न दिलेले आहेत, मग त्या जाहिरातमधून तुम्हाला त्या प्रश्नांची उत्तरे शोधायची आहेत. ही पहिलीच वेळ आहे मी तुम्हाला जाहिरात व्यवस्थित वाचून दाखवते. या या पक्ष्यांचे नाटुकले पहा, बालकांच्या आग्रहस्तव. फक्त एकच दिवस, तिकीट बालकांना 5 रुपये, मोठ्यांना 25 रुपये. किलबिल, लेखक सागर मासे, दिग्दर्शक माकडोजी उडी मारे, कलाकार पोपट हिरवे, काकुळजी काळे, बगळेजी पांढरे, कोंबडोजी तुरे, कोकिळ गायके आणि चिवताई चिमणे. टीप, पहिली व दुसरीतील मुलांना मोफत प्रवेश, त्यांना बिस्किट पुडा मिळेल. ठिकाण, सिंहजी नाट्यगृह, ससोबा रोड, लांडगे नगर, वनपूर. दिनांक 26 जानेवारी. वेळ सायंकाळी
5 ते 7 वाजता म्हणजे मला सांगाई ही जी बातमी आहे ती कशाची आहे तर लहान मुलांसाठी काय ठेवलेलं आहे नाटक ठेवलेलं आहे आणि ती आता बघा आता आपल्या सदा प्रत्येकाच्या घरामध्ये टी व्ही आहे प्रत्येकजण घरामध्ये आपल्याकडे नेट असेल नवीन एखादा पिक्चर आला तर आपण लगेच डाउनलोड करून घरात पाहू शकतो पण पहिल्यांदा जेव्हा लोकांकडे टी व्ही नसायचे तेव्हा असे सिनेमागृह नाट्यगृह असायचे आणि तिथे जाऊन लोक नाटक सिनेमा पाहायचे मग ही काय आहे एका नाटकाची एका एक आहे नाटकाची जाहिरात आहे आणि लहान मुलांसाठी ती नाटक ठेवलेलं आहे मग खाली प्रश्न बघा दिलेले बालकांसाठी तिकिटाचा दर आता मी तुम्हाला वाचून दाखवलेला आहे मग मला सांगा बालकांसाठी तिकिटाचा दर किती आहे सांगा तिथं दिलेलं आहे मग 5 रुपये मग तिथं प्रश्न दिला आणि पुढे असे टिंब दिलेले आहेत तिथं तुम्ही उत्तर लिहायचं बालकांसाठी तिकिटाचा दर 5 रुपये दुसरा प्रश्न मोफत प्रवेश कोणाला त्यांनी मोफत प्रवेश कोणाला ठेवलेला आहे हे बघा खाली टीप दिलेली आहे पहिली व दुसरीतील मुलांना मोफत प्रवेश म्हणजे हा कोणाचा मोफत प्रवेश आहे पहिली व दुसरी दुसरीतील मुलांना आता मी 2 प्रश्न तुम्हाला दाखवले पुढचे प्रश्नांची उत्तरं तुम्ही लिहायचे पक्ष्यांच्या नाटुकल्याचे ठिकाण मग ही जी नाटिका होणार आहे ते नाटकाचं ठिकाण इथे बघा लाल कलरमध्ये दिलेलं आहे ठिकाण सिंहजी नाट्यगृह ससोबा रोड लांडगे नगर वनपूर पूर्ण त्यांनी पत्ता दिलेला आहे तो पूर्ण लिहायचा आहे आईबाबांसाठीचे तिकिटाचे दर मग आईबाबांसाठी म्हणजे मोठ्या लोकांसाठी मोठ्या व्यक्तींसाठी तिकिटाचे दर किती रुपये आहे 25 रुपये आणि पक्ष्यांच्या नाटुकल्यातील कलाकार मग इथे कलाकार दिलेले आहेत पोपट हिरवे काकळोजी काळे बगळेजी पांढरे कोकडोजी तुरे कोके गायके आणि चिवताई चिमणे मग तुम्ही आता काय करायचं ह्या पुस्तकामध्ये ह्याची उत्तरं पुस्तकामध्येच लिहायची आहेत आणि तुम्हाला जी अभ्यासपत्रिका दिलेली आहे तुम्हाला जी अभ्यासपत्रिका दिलेली आहे त्याच्यामध्ये तुम्हाला एक जाहिरात दिलेली आहे त्या जाहिरात तिचं व्यवस्थित तुम्ही वाचन करायचं आहे आणि त्याच्याखाली तुम्हाला प्रश्न दिलेले आहे त्या प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला परीक्षेमध्ये जाहिरात वाचन येऊ शकतं अशी आम्ही एखादी जाहिरात देऊ आणि त्याच्यावरचे प्रश्न देणार आहोत म्हणजे आता लक्षात आलं ना तर आजच्या पाठाला आपण जाहिरात वाचन हे पाहिलं याच्या पुढचा पाठ आपण उद्या अभ्यासूया धन्यवाद